गोय सरकाराची युवकां खातीर गोवा युवा संवाद स्कीम चालीक लागली. कला अकादमीत खासा सुवाळ्यांत स्कीम लॉन्च झाली. युथांक दर म्हयन्याक 3 GB इंटरनेट डाटा आनी 100 मिनटां टॉक टायम मेळटलो. वडाफोनाची ही स्कीम सरकारी स्कीम 16 ते 30 वयांच्या भुरग्यांक. सरकार स्किमीचेर वर्साक 12 कोटी मोडटलो. सध्या डिमॉनिटायझेशन मतींत धरून वडाफोनान स्किमीक फ्री वॉलेटय दिला. We are the first state in the country. ह्या योजनेच्या माध्यमातून तुमका मोबाईल डेटा, मोबाईल टॉक टाईम, सिम कार्ड, एका अर्थान वॉलेट जेचो वापर तुम्ही कॅशलेस इकॉनॉमिक खातीर करचो. ह्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही कॅशलेस व्यवहार करचे, तुमच्या पुरते करचे, घरच्यांक शिकवचे, सिनियर लोकांक शिकवचे, आवय बापाय कडल्यान पैसे घेता आसतना सुद्दा कॅशलेस घेवचे. खूप दीस पहिली आमचे स्टुडंट काउन्सिल जे आमचे भारतीय जनता पक्षाच्या सपोर्टान निवडून आयला, सगळे जनरल सेक्रेटरी, सगळे युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह एकठांय बशिल्ले आणि कितें तरी कितें करप हे चित्ताले. आणि म्हाका दिसता त्या चिंतनातल्यान, त्या बैठकींतल्यान ही युवा संवाद योजना ही एक कन्सीव झाली. इमिजिएटली ताणी एक रिप्रेझेंटेशन आमच्या मुख्यमंत्र्याक दिले आणि माननीय मुख्यमंत्र्यान इमिजिएटली ही आयडिया पिकअप केली अँड गोवा स्टेट इज टुडे एडिंग दिस डिसिजन टू गो कॅशलेस बाय वे ऑफ डिजिटायझेशन बाय एम्पावरिंग अ यूथ. आयज आमच्या 16 ते 30 वर्षाच्या पिरायेच्या सगळ्या भुरग्यांक आम्ही मोफत सिम कार्ड दिता अंडर दिस स्कीम, एक डेटा कार्ड दिता वेर बाय दे कॅन गो कॅशलेस, दे कॅन यूज दिस डेटा कार्ड टू सर्व द नेट. दिस पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह ऑफ गोवा युवा संवाद योजना इज व्हेरी युनिक अँड दिस इज द फर्स्ट ऑफ इट्स काइंड इन इंडिया. दिस इज ऑल्सो युनिक बिकॉज द इन्स्ट्रक्शन थ्रू RFP विच वी गॉट, इट हॅड अ प्रोव्हिजन दॅट वी कॅन ॲड एनी व्हॅल्यू ऑर एनी सर्व्हिसेस. सो आय एम हॅपी टू अनाउन्स दॅट we have added mobile wallet today free of cost. Goa state can avail the unique combination of three, which is you can access net, you can talk to your people, and you can pay or collect money through our M-Paisa mobile wallet. I think this is again going to be the first in the country. So far there is no integration which we have done in past. गोयच्या इलेक्ट्रॉनिक सिटीक केंद्रान पक्की मान्यताय दिल्या. सध्या प्रोविजनल मान्यतायेचेर सरकारान ह्या सिटीचो मोदीच्या हातान बुन्यादी फातर बसयल्लो. मान्यताये बरोबर आदल्या 50 कोटींच्या जाग्यार 75 कोटी रुपया सिटी उभारपाक पास केल्या. एक फायनल अप्रुव्हल आमकां मेळूंक जाय आसलो. वयर पंतप्रधान आयले तेन्ना आमी तेचो फाउंडेशन स्टोन घातलो, फायनल अप्रुव्हल मेळूंक नासलो तेन्ना. पूण आमी फाउंडेशन स्टोन जेन्ना मोपाक घालो, इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपाक घालो, त्या वेळार ग्रीनफिल्ड इलेक्ट्रॉनिक सिटी एट तुवें हिकाय घातलेलो. ताची फायनल क्लियरन्स पयर शुक्रार दीस मिटींग जाली हाय पावर्ड कमिटीची. ही हॅज इन्फॉर्म मी दॅट इट हॅज बीन गिवन अ फायनल अप्रुव्हल आणि इन द प्रोसेस आमची जागा आणि बाकीच्यो फॅसिलिटीज ह्यो सगळ्यो गोष्टी लक्षात घेऊन the eligibility of 50 crores has been increased to 75 crores. Prudenta khatir chief reporter Laukik Shilkar ani video journalist Shirish Kukalekar. Matadar apne EVM machinat konak mat malla te ata verify karuk shaktalo. Goincha ata te assembly electionak VVPAT voting machine vapartale. Ya machinat matadarak apne konak mat malla te verify karuk meita. Mat tya pavtecho photo kadunk melcho na. कारण मतदान केंद्राचेर मोबायल वापरूंक बंदी आसतली. EVM रीग जातात म्हणून आरोप जावंक लागिल्ल्यान हो उपाय काढला. VVPAT मशिनां गोंयांत पयलेच फावट. मतदाराक आपले मत वेरीफाय करपाक दिवपाची तजवीज हे यंत्रणेंत आसा. आपणें कोणाक मत दिले हे मतदाराक कळूंक शकतले. VVPAT ही पुराय सुरक्षीत यंत्रणा. मत लीक जावंक शकना म्हूण कलेक्टर सांगता. पंचायत आनी पालिका पांवड्यार सध्या VVPATाचे डॅमो चल्ल्यात. No mobile phone may allowed in the polling booth itself. Okay. There can be frisked male between the male person and the female.
nobody is allowed to carry any cell phone in the polling booth itself. So question of taking photographs on the machine doesn't arise. Awareness, we're going to start awareness at all levels. We already written to Director Panchayat and various other GSDC everywhere, and we're going to have TV advertisements on TV, on newspaper, mass media everywhere. And plus we're going village to village. Every village will be having a demonstration. And again on request of various sarpanchis and all, we'll be having a second demonstration just to educate the voters. But we'll make sure, we'll ensure that no voter will be left out. No voter will be left ignorant of this. VVPAT kashi chalta ते इलेक्शन कमिशनरच्या ऑफिसरांनी सोमारा सगळं राजकीय पक्षांना दाखवलंय. बीजेपी या पद्धतीचा गैरवापर करू शकता म्हणून गोवा फॉरवर्डाक दुबाव. एज्युकेट केल्यानंतरच हे इम्प्लिमेंट जाऊक जाय, ना जाल्यार प्रचंड प्रमाणात लोकांक टेरर करपाचो प्रयत्न भारतीय जनता पार्टी कडेन जातलो. कारण हातून क्लिअर कट येता की कोणा तुवें वोट केला ते. आम्ही ताका विचारले की हे बॅलेटान प्रत्येक सिरियल नंबर येतलो काय, म्हणतो ना म्हणटा ते बरे आहा, पूण ओनली थिंग आव कन्सर्न इज अबाउट द टेररायझेशन ऑफ द भारतीय जनता पार्टी. ते किती करतले फाल्या, तुम्ही कोणा मत मारला आम कळटा म्हणजे धमकवाचो पूर्णपणे प्रयत्न जातो. आणि हाजी खात्री इलेक्शनान कमिशनान घेऊची गरज आहे. आणि आम्ही आमचे BLO आणि जे पोलिंग एजंट्स असतात त्यांच्या थ्रू लोकांपर्यंत पावतले. आणि त्यांना रिक्वेस्ट केला की गावगिऱ्या वाटारांनी वचून कॅम्प सगळ्यात लोकांना हाजे बद्दल कळ्यात म्हणून. पण वोटर स्लिपीचे रजिस्ट्रेशन नंबर असतो ना म्हणून इलेक्शन कमिशनचे अधिकारी आणि उत्तर गोव्याच्या कलेक्टरांनी स्पष्ट केले. Saying that I got a copy of a slip and I will show that you have not voted for me. That doesn't arise because slips do not go into the hands of the voters. It remains with the machine. Finally, at the close of the poll, the polling officer will, the presiding officer will collect the slip, send it in an envelope, it will be part and parcel of the election material. Right. It carries number not, sir? It carries no number, it only carries the... Punanda Khatir's near reporter Mahesh Ghadi and VJ Nilesh Parwal. CRZ नेम म्हणून बांधिल्ले शेक मोडटा म्हणून काणकोणा बरोच तणाव झालो. दोन शेक मोडले आणि स हट्सांचेर कारवाई झाली. उरिल्ल्याचेर ॲक्शन घेऊपाचे आशिल्ले. लोकांनी इन्स्पेक्शन करूंक गेल्ले मामलेदार, डेप्युटी कलेक्टर आणि CRZ ऑफिसरांक आडायले. लोकां बरोबर मंत्री तवडकारही आशिल्लो. पयर तुम्ही किती पयर पयर किती म्हणले रे? पयर 11 म्हणले. पयर 11 म्हणले. आज आज किती असा? आज सगळे 7 असा. तुमकां इन्स्पेक्शन करपाक मेळचें ना. चलो आमच्या वचपाक मेळचें ना. हांव लायटा म्हणून तूं तुजी डायरेक्टर उलय. तूं इन्स्ट्रक्शन दिलां. हांव आमी आमी सांगता आमी इन्स्ट्रक्शन दिता. तूं करपाक मेळचें ना. आम्ही सर फक्त ड्युटी करता सर. इन्स्पेक्शन कोण येता? आम्ही ना आम्ही वचपाक मेळचें ना. ऑलरेडी सर क्लियर वचपाक मेळचें ना. वचपाक मेळचें ना. कोणाक जे जाय सगळे डायरेक्टर बी हांगा येवन लोकांक असो नवीन टायमाचेर घात करनाका लोकांचो. तुजे कितें ते पळय आसले? तुजे बॉर्डर स्टँडर्ड खंय आसले? अरे बाबा सरकारा बाबा आमकां बोलची ना. लोकांक थंड केल्या उपरांत ताणें फक्त तिगा अधिकाऱ्यांक इन्स्पेक्शन करूंक दिवचें म्हूण लोकांक सांगले. आतां ज्या विशया संदर्भात आतां हांगा जी परिस्थिती निर्माण जाल्ली आसा न्ही, त्या विशया संदर्भात आतां CMा कडेन उलोवप जाल्लें आसा. आनी त्यामुळे हांवें CMाक सांगले आसा, खंयच्याय परिस्थिती काणकोणचे एकय शेक जे आसा न्ही डेमोलिश करपाक दिवचो ना. शाबाश. त्यामुळे एकच गजाल की फक्त तीग जाणां आतांची सिच्युएशन जे रिपोर्ट धाडपा खातीर मॅटर सगळो कोर्टाक मॅटर आसा. बरोबर मारे. त्यामुळे डेप्युटी कलेक्टर, मामलेदार आणि कोण म्हणतात हे तीन मनीस आत्ताची जी सिच्युएशन आसा न्ही ते वचून पळयतले आणि CMाक रिपोर्ट करतले. मान्य दिव्या मारे त्यामुळे सगळ्योच गजाली हांव किंवा ओपन हांगा उलयतलो अशें अशेंय ना. कांय गजाली आसा आनी त्यो अडचणी म्हाज्याय दृश्टीन आसा, ताज्या दृश्टीन आमच्या सगळ्यांच्या दृश्टीन आसा की वचून ते रिपोर्ट करू दी. हांवें अजून जो स्टँड तुमी सांगला पळय न्ही त्या स्टँडाचे आमी सगळ्या रावया मरे. शेक मोडल्यार वगी रावचे ना म्हूण लोकांनी शिटकावणी दिल्या. तणाव जाता म्हूण कळटनाच सुवातीर मोठ्या प्रमाणांत पुलीस फोर्स घालचो पडलो. प्रुडंटा खातीर बबेश बोरकार. येवेक ब्रेक.